अटपाडी हा औंध स्टेटमधला एक अटपाडी प्रांत म्हणून एक वेगळाच भाग होता, परंतु स्वराज्य मिळाल्यानंतर आमचा भाग पहिला तर सोलापूरला जोडला, 2 वर्ष सोलापूरनंतर दक्षिण सातारा जिल्हा झाला, दक्षिण साताऱ्याला हा अटपाडी खडापदर्गाला जोडला. आणि पूर्वी आमची अटपाडी ही म्युन्सिपॅलिटी होती आणि म्युन्सिपॅलिटी बरखास्त होऊन 1950 नंतर 52 साली आमची अटपाडी ग्राम स्थापन झाली. पण कर्मचारी सहयोगानं आनंदाची बातमी अशी की आम्ही मी सरपंच असताना अटपाडीला 88 साली नगरपालिकेची मागणी केली होती, तरी परंतु ती काय पूर्ण झाली नाही. परंतु आज गेल्या 8-10 दिवसापूर्वी जिल्ह्यातल्या 7 नगरपालिका झाल्या, त्यामध्ये अटपाडीचा नगरपालिकेमध्ये समावेश झाल्याबद्दल ती एक अटपाडी शहराच्या दृष्टीनं, तालुक्याच्या दृष्टीनं, दुष्काळ भागाच्या दृष्टीने ती वरदान ठरणार आहे नगरपालिका विकासाच्या दृष्टीने. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 झाल्यानंतर पहिली निवडणूक ही 1952 झाली. त्यावेळेला हा अटपाडी मतदारसंघ, अटपाडी खानापूर हा सांगली लोकसभा मतदारसंघाला जोडला होता. 52, 57 आणि 62 साली विजयशिरी डपडे सरकार लोकसभेला उभे राहिले होते आणि मग तिथून मात्र हा लोकसभा मतदारसंघ बदलला आणि तो 67 सालापासून जवळजवळ 9 पर्यंत हा लोकसभा मतदारसंघ पंढरपूर राखीवमध्ये गेला आणि आमचा खानापूर मतदारसंघ हा पंढरपूरला जोडला गेला. मिळाल्यानंतर पहिल्या 10-12-15 वर्षात जरी लोकसभेला सांगली आम्ही असलो तरी हा 100 किलोमीटरला भाग दुष्काळी भाग आहे आणि नंतर 67 सालापासून मात्र पंढरपूर लोकसभेला जोडल्यानंतर लोकसभा तर पंढरपूर परजिल्ह्यातला मतदारसंघ आलाच, परंतु तो राखीव झाल्यामुळं या देशाच्या जी 40-50 वर्षांच्या विकासामध्ये जो प्रामुख्यानं झपाट्यानं विकास व्हायला पाहिजे होता त्यामुळं ते राखीव असल्यामुळं जरा दुर्लक्षितच झाला हा आमचा भाग. देशातल्या 1952 सालापासून जो आमचा अटपाडी खानापूर मतदारसंघ हा 52 सालापासून जवळजवळ आता 13 निवडणुका झाल्या, या 13 मध्ये अपवादात्मक एकदा 57 ची शेका पक्षाची सीट सोडली, तर जवळजवळ 12 वेळा त्यापैकी 1-3 वेळा अपक्ष नाहीतर 9 वेळा काँग्रेसच्याच पाठीशी हा मतदारसंघ आहे. सातत्यानं स्वराज मिळाल्यापासून गेली 70 वर्ष हा दुष्काळी भाग, गरीब, पिछलेला भाग आहे, मागासलेला भाग आहे, हा काँग्रेसच्या पासून दूर गेलेला नाही. वास्तविकता लोकशाहीची रचना अशी आहे की लोकांच्या मधून, लोकांच्या प्रतिनिधीमार्फत चालवलेले हे राज्य म्हणजे बाय द पीपल्स ऑफ द पीपल्स फॉर द पीपल्स, लोकांनी लोकांच्यासाठी प्रतिनिधी दिल्यामार्फत का विकासाच्या दृष्टीनं देशाची पावलं घटनेप्रमाणे सुरू झाली. परंतु गेली 13 निवडणुकीमध्ये आमच्या या अटपाडीचा जो अर्धा मतदारसंघ आहे, खानापूरचा जो अर्धा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात म्हणावं प्रतिनिधी मिळालं नाही. एकूण 13 निवडणुकीमध्ये जर 2 वेळा एक अण्णासाहेब लेंगरे 72 आणि राजेंद्र देशमुख 95 या 2 निवडणुका जर सोडल्या तर गेल्या 13 निवडणुकीमध्ये ह्या तालुक्याला भरघोस असं कधी प्रतिनिधी मिळालेच नाही. आणि हा दुष्काळी भाग, 100 किलोमीटर लांब असलेला भाग, कायम ड्राय एरिया असल्यामुळं इकडं पाहण्याचा दृष्टिकोनही नेते मंडळीला विकासाच्या दृष्टीने राहिलेला नाही आणि अशातून हा भाग वंचित झालेला आहे. आणि मात्र काँग्रेसच्या पाठीमागे सदैव हा आमचा मतदारसंघ राहिलेला आहे.